जे राहिलेले लेक्चर्स आहेत ते इथून पुढं कवर होतील. त्याच्यामध्ये रिले हे ज्या डेफिनेशन होत्या रिलेच्या, तर त्या आपण पाहिलेल्या होत्या. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे म्हणजे तो न्यूमरिकलचा आहे, पण तो पाहण्याआधी आपण ह्या डेफिनेशन पाहूया. पिकअप करंट चा फॉर्म्युला दिलेला आहे, पिकअप करंट इज इक्वल टू रेटेड सेकंडरी ऑफ सिटी इंटू करंट सेटिंग. म्हणजे सिटीची रेटेड सेकंडरी जर असेल, म्हणजे आपण म्हणतो की 200 as to 5 सिटी आहे, तर 5 ही सिटीची सेकंडरी असते आणि करंट सेटिंग न्यूमरिकलमध्ये दिली जाते. त्याच्यावरून आपण पिकअप करंट फाइंड आउट करू शकतो. त्याच्यानंतर पुढं जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे महत्त्वाचा PSM, प्लग सेटिंग मल्टिप्लायर. पिकअप करंटवरती डिपेंड असतो, प्लग सेटिंग मल्टिप्लायर जो आहे त्याच्यावरून आपण फॉल्ट करंट इन रिले कॉईल डिवाइडेड बाय पिकअप करंट, म्हणजे रिले कॉईलमध्ये जो काय फॉल्ट करंट येईल आणि त्याला जर आपण पिकअप करणे डिवाइड केलं तर आपल्याला प्लग सेटिंग मल्टिप्लायर भेटतो. आणि त्याच्यानंतर टाईम सेटिंग मल्टिप्लायर, तो TSM त्याला म्हणू शकतो. जो रिले टाईम असेल त्याला TSMने मल्टिप्लाय करायचं असतं, ते न्यूमरिकलमध्ये आपल्याला पाहायला भेटेलच. तर फर्स्ट न्यूमरिकल आपण पाहूया. तर फर्स्ट न्यूमरिकलमध्ये काय दिलं आहे बघा, करंट रेटिंग ऑफ अँड ओव्हर करंट रिले इज 5 एम्पेअर. 5 एम्पेअरचा रिले आहे. करंट सेटिंग ऑफ 200%, करंट सेटिंग दिलेले आपल्याला 200% दिलेली आहे. TSM दिलेला आहे 0.4 दिलेला आहे. सिटी रेशो दिलेला आहे 400 as to 5, म्हणजे सिटीची प्रायमरी 400 एम्पेअरची आणि सिटीची सेकंडरी जी आहे ती 5 एम्पेअरची दिलेली आहे. फॉल्ट करंट इज 3200 एम्पेअर, 3200 एम्पेअर, म्हणजे 3200 एम्पेअर एवढा फॉल्ट करंट आलेला आहे. आणि काय म्हटलं आहे, डिटरमाइन ऑपरेटिंग टाईम ऑफ रिले, रिलेचा ऑपरेटिंग टाईम विचारलेला आहे. आणि अजून काय म्हटलं आहे, यूज द फॉलोइंग टेबल ऑपरेटिंग ॲट व्हेरियस PSM ॲट TSM इज इक्वल टू 1. म्हणजे TSM 1 असताना खाली जो टेबल दिलेला आहे आपल्याला, ठीक आहे, म्हणजे TSM 1 दिलेला आहे त्याच्यानुसार खाली टेबल दिलेले आहेत. आणि विचारलं आहे काय की TSM 0.4 असताना रिलेचा ऑपरेटिंग टाईम विचारलेला आहे. TSM 1 असताना काय काय बघा, ज्यावेळेस TSM 1 आहे त्यावेळेस PSMचे व्हॅल्यू दिलेले आहेत. तर PSMच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या PSM 2, त्याच्यानंतर 4 आहे, 8 आहे, 20 आहे. त्याच्यानंतर रिले टाईम, PSM 2 असताना रिले टाईम 10 आहे, PSM 4 असताना रिले टाईम किती आहे, 5 आहे, 8 असताना 3 आहे, त्याच्यानंतर 20 असताना 24 आहे. तर हे PSM आणि रिले टाईमचं आपल्याला एक टेबल दिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करायचं आहे, म्हणजे रिले टाईम फाइंड आउट करायचं आहे. तर रिले टाईम कसं फाइंड आउट करू शकतो बघा, एवढं गिवन आहे आपल्याला. करंट सेटिंग दिलेले 200%, त्याला कन्वर्ट करून घ्यायचे. 200% म्हणजे काय असतं रे मित्रांनो, 200 डिवायडेड बाय 100, 0 0 कॅन्सल, राहिले 2, म्हणजे करंट सेटिंग किती आहे, 2 आहे. परसेंटेज म्हणजे 200 असेल, पण कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला 2 घ्यायची आहे. त्याच्यानंतर TSM जो दिला आहे 0.4, तो आहे तसंच ठेवायचा आहे. सिटी सेकंडरी किती आहे, 400 as to 5, म्हणजे सिटीची प्रायमरी 400 आहे आणि सेकंडरी जी आहे सिटी सेकंडरी 5 आहे. त्याच्यानंतर खाली दिलेला आहे फॉल्ट करंट, सगळ्यात महत्त्वाचा कॅल्क्युलेशनचा पार्ट आपल्या फॉल्ट करंट किती दिला आहे, तो 3200 एम्पेअर दिलेला आहे. चला मग आपण कॅल्क्युलेशन करूया. तर कॅल्क्युलेशनच्या सुरुवातीला पहिला आपला फॉर्म्युला प्लग सेटिंग मल्टिप्लायरचा माहिती असणं गरजेचं आहे. प्लग सेटिंग मल्टिप्लायर, फॉल्ट करंट इन रिले कॉईल डिवायडेड बाय पिकअप करंट. आता फॉल्ट करंट माहिती आहे का आपल्याला, फॉल्ट करंट माहिती आहे, पण रिले कॉईलमध्ये किती फॉल्ट करंट आहे हे माहिती आहे का, नाही माहिती. फॉल्ट करंट दिलेलं आहे 3200 एम्पेअर दिलं आहे आपल्याला, पण तो रिले कॉईलमध्ये किती असेल फॉल्ट करंट, तर तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि पिकअप करंटसुद्धा फाइंड आउट करायचा आहे, तरच आपण PSM कॅल्क्युलेट करू शकतो. आणि PSM एकदा कॅल्क्युलेट झाला की तो जो वरती टेबल दिला आहे तर त्याच्यामध्ये PSM भेटला की आपल्याला रिलेचा टाईम भेटेल, आणि रिलेचा टाईम भेटला की त्याला TSMने मल्टिप्लाय केलं की तिथं आपल्याला ॲक्च्युअल ऑपरेटिंग रिले टाईम भेटेल इन सेकंड. मग बघा, फॉल्ट करंट इन रिले कॉईल कसा फाइंड आउट केला जातो, फॉल्ट करंट इन टू 1/CT रेशो, म्हणजे जो काय फॉल्ट करंट दिलेला आहे 3200 एम्पेअरला, त्याला जर सिटी रेशोने आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला फॉल्ट करंट इन रिले कॉईल, रिले कॉईलमधला फॉल्ट करंट भेटेल. 3200 गुणिले 1/
400 डिवाइडेड बाय 5, मग हे कॅल्क्युलेशन कसं होतं बघा, हे जे 1/2 आहे ते ज्यावेळेस रिवर्स होतं त्यावेळेस काय होतं, 5 डिवाइडेड बाय 400 होईल. आणि मग हे 0 हा 0 हा 0 0 कॅन्सल, 4 इतर भाग लागेल, 4 आहे की 4, 8 चौक 32, आणि 8 × 5 जर केले तर आपलं उत्तर किती येतं आहे, 8 × 5 = 40. म्हणजे इथं आपल्याला रिले कॉईलमधला फॉल्ट करंट किती भेटलेला आहे, 40 एम्पियर. 40 एम्पियर हा रिले कॉईलमधला फॉल्ट करंट असेल. ठीक आहे, आता रिले कॉईलमधला फॉल्ट करंट तर भेटला, अजून काय पाहिजे आपल्याला, पिकअप करंट पाहिजे. ठीक आहे, हा पिकअप करंट पाहिजे, हा 40 भेटला, पिकअप करंट किती आहे अजून आपल्याला माहिती नाही. मग आता पिकअप करंट फाइंड आउट करू. मग पिकअप करंटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, पिकअप करंट इज इक्वल टू रेटेड सेकंडरी ऑफ सिटी. ठीक आहे, इथं पिकअप करंटचा फॉर्म्युला आहे रेटेड सेकंडरी ऑफ सिटी, म्हणजे रेटेड सेकंडरी ऑफ कॉईल जे लिहिलेलं आहे तर ती कॉईल म्हणजे कुठली आहे रे, सिटीची कॉईल आहे. रेटेड सेकंडरी ऑफ सिटी इन टू करंट सेटिंग. आता रेटेड सेकंडरी ऑफ सिटी, सिटी आपली 400 बाय, आत्ताच बघितलं आपण 400 ऑब्लिक कितीची आहे, 500, तर सेकंडरी साईड कुठली आहे, ही 5 एम्पियर सेकंडरी साईड आहे. म्हणजे इथं रेटेड सेकंडरी ऑफ सिटी किती आली रे, 5 एम्पियर आली. आणि करंट सेटिंग किती आहे, तर 200% दिलं होतं, पर्सेंटचं आपण काय केलं होतं, तर 2% कन्वर्जन 2 फॅक्टरमध्ये केलं होतं, तर तिथं किती आला होता, तो फॅक्टर 2 आलेला होता. म्हणजे करंट सेटिंग किती आहे, तर 2 आहे. आणि 5 × 2 जर केलं तर पिकअप करंट किती येतो, 10 एम्पियर येतो. मग आपल्याला पिकअप करंट पण भेटला आणि फॉल्ट करंट इन रिले कॉईल पण भेटला. मग PSM किती येईल रे, PSM 40 / 10, म्हणजे फॉल्ट करंट इन रिले कॉईल किती आहे, 40 एम्पियर. त्याच्यानंतर पिकअप करंट किती आहे, 10 एम्पियर. मग 40 / 10 जर केलं तर आपल्याला PSM भेटतो 4, आणि याला युनिट नाही आहे कारण हा प्लग सेटिंग मल्टिप्लायर एक फॅक्टर आहे, करंट डिवाइडेड बाय करंट, एम्पियर एम्पियर कॅन्सल. त्याच्यामुळं त्याच्यानंतर TSMला पण युनिट नाही आहे कारण तो पण एक फॅक्टर आहे टाईम टाईमचाच. ठीक आहे, त्यामुळे सेकंड सेकंड कॅन्सल आणि तिथं फक्त 4 फॅक्टर दिसतील, असे दिसतील, 1, 0.5, 2 दिसेल, PSMसुद्धा 1 दिसेल, 2 दिसेल, 5 दिसेल, 4 दिसेल, 10 दिसेल, पण त्याला युनिट नाही आहेत. इथं PSM किती आला आपला, 4 आलेला आहे. PSM कॅल्क्युलेट झालेला आहे. आता पुढचा जो पार्ट आहे तो टेबलवरून करायचा आहे. मग टेबलमध्ये काय दिलं आहे, फ्रॉम टेबल, ज्यावेळेस PSM 4 आहे त्यावेळेस रिले ऑपरेटिंग टाईम किती आहे रे, 5 सेकंद आहे. तो पण मी तुम्हाला दाखवतो टेबलमध्ये. आपला PSM किती आला आहे, 4 आलेला आहे. आणि आपल्याला इथं वरती काय दिलेलं आहे की एक टेबल दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय म्हटले बघा, ज्यावेळेस PSM 4 आहे त्यावेळेस रिले टाईम किती आहे रे, रिले टाईम इन सेकंद किती आहे, 5 दिलेला आहे. ठीक आहे, पण हा रिले टाईम कधी आहे, ज्या वेळेस TSM 1 आहे, टाईम सेटिंग मल्टिप्लायर 1 असताना रिलेचा टाईम किती आहे, 5 आहे. आणि आपल्याला विचारलं आहे काय, आपल्याला विचारलेलं आहे TSM 0.4 असताना रिलेचा ऑपरेटिंग टाईम किती आहे, 1 असताना 5 आहे. मग 0.4 असताना किती असेल, तर त्याला फक्त TSMने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे बघा हे कसं सॉल्व करणार, परत आपण खाली जाऊया. तर ॲक्च्युअल रिले ऑपरेटिंग टाईम जो आहे तो कसा फाइंड आउट केलेला आहे, तर तुम्हाला दिसेल, तर ॲक्च्युअल रिले ऑपरेटिंग टाईम इज इक्वल टू वेन TSM इज इक्वल टू 0.4, काय केलं, 5 0.4 मल्टिप्लाय केलं, तर ते किती येतं, 2 सेकंद येतं. म्हणजे 2 सेकंद हा झाला ॲक्च्युअल रिले ऑपरेटिंग टाईम. तर हे न्युमरिकल नंबर फर्स्ट होतं. आता न्युमरिकल नंबर सेकंड आपण पाहूया. हे समजलं असेल असं मी कन्सिडर करतो, नसेल समजलं तर पुन्हा एकदा तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे, सेकंड न्युमरिकल काय दिले बघा. आता या ठिकाणी तुम्हाला दिसेल की करंट रेटिंग ऑफ अँड ओव्हर करंट रिले इज 5 एम्पियर. रिलेचं करंट रेटिंग किती आहे, 5 एम्पियर आहे. करंट सेटिंग किती दिले, 200%, म्हणजे जी होती तीच आहे. TSM 0.4 दिलेला आहे, मला वाटते सेमच आहे. त्याच्यानंतर सिटी रेशो किती दिलेला आहे, 400 / 5 सेमच आहे. फक्त चेंजेस काय केलेले आहेत बघा, तर चेंजेस केलेले आहेत की फॉल्ट करंट दिलेला आहे 6400 एम्पियर. 3200 होता, आता इथं फॉल्ट करंट वाढला आहे, 6400 एम्पियर झाला आहे. आणि पुढं काय विचारलं आहे, डिटरमाइन द ऑपरेटिंग टाईम ऑफ रिले
use following table at the various PSM at TSM. मैं same table दिलेला है, बाकी सगळं same है, फक्त fault current जो है तो increase झालेला है 6400. Same calculation करायचे जसे पाठीमागे केले तसे same. पहिले calculation काय असेल, plug setting multiplier चं PSM, fault current in relay coil divided by pickup current. त्याच्यानंतर आता fault current माहिती नाहीये, मग fault current कसा calculate करणार आहे relay coil मधला? तर रिले कॉइल मधला फॉल्ट करंट कॅल्क्युलेट करायचा असेल तर ऍक्च्युअल जो फॉल्ट करंट आहे त्याला सीटी रेशोने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 6400 इंटू सीटी रेशो दॅट इज 1/400 डिवाइड बाय 5. हे जर सॉल्व केलं आपण, इथं सॉल्व करून दाखवलेलं बघा, तर 6 हे 0 ला 0 कॅन्सल होईल आणि 4 एकी 4 16 चौक 64, म्हणजे 16 × 5 जर केलं आपण तर जो उत्तर किती येतं 80 अँपिअर येतं. म्हणजे रिलेच्या कॉईलमधला फॉल्ट करंट किती आला? 80 अँपिअर आला. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? पिकअप करंट फाइंड आउट करायचं आहे. पिकअप करंट कसं फाइंड आउट करणार? तर पिकअप करंटचा फॉर्म्युला पाठ असणं गरजेचं आहे. रेटेड सेकंडरी ऑफ सिटी इंटू करंट सेटिंग. सिटी सेकंडरी किती आहे? 5 आहे. 400/5 आहे सिटी, म्हणजे त्याची प्रायमरी 400 आहे आणि सेकंडरी किती आहे? 5 आहे. मग 5 आणि करंट सेटिंग किती दिली होती? 200% दिली. 200% मी पुन्हा एकदा सांगतो, परसेंटमध्ये असेल तर डिवाईड करतो आपण, 200/100, 0 0 कॅन्सल, उत्तर किती येतं? 2 येतं. ठीक आहे, तर 2 ने त्याला मल्टिप्लाय करायचे. तर 5 × 2 जर केलं तर त्या ठिकाणी पिकअप करंट किती येणार आहे? 10 अँपिअर येणार आहे. मग पी एस एम किती येईल रे? पी एस एम तुमचा तर फॉल्ट करंट इन रिले कॉइल आपला 80 आलेला आहे, ठीक आहे, आणि पिकअप करंट आलेला आहे 10. 80/10, 80/10, 0 0 कॅन्सल, मग इथं काय राहणार आहे? PSM 8 राहणार आहे. PSM 8 असताना पुन्हा एकदा टेबलकडे जायचं आहे आपल्याला. PSM 8 असताना ॲट PSM = 8 फ्रॉम टेबल रिले टाईम इज 3 सेकंद. ठीक आहे, PSM 8 असताना मी तुम्हाला दाखवतो की रिले कॉईल इथं बघा PSM 8 आहे तर रिलेचा टाईम किती रे? 3 आहे. पण हा 3 सेकंड टाइम कधी आहे रे? ज्यावेळेस TSM हा 1 आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचा आहे TSM 0.4 असताना रिलेचा ॲक्च्युअल टाईम. मग काय करायचं? 3 ला 0.4 मल्टिप्लाय करायचं. मी खाली दाखवतो, 0.4 मल्टिप्लाय केलं तर रिलेचा ऑपरेटिंग ॲक्च्युअल ऑपरेटिंग टाईम बघा किती येतो आहे. हेन्स ॲक्च्युअल ऑपरेटिंग टाईम ऑफ रिले इज इक्वल टू रिले टाईम इंटू TSM, 3 × 0.4 दॅट इज 1.2 सेकंद. 1.2 सेकंद आला कारण इथं TSM कमी केला आहे. रिलेचं ऑपरेशन फक्त प्लग सेटिंग मल्टिप्लायरवरती डिपेंड नसतं, तर त्याच्यामध्ये 2 सेटिंग असतात. मी लेक्चरमध्ये सांगितलं होतं, पहिली असते प्लग सेटिंग मल्टिप्लायरची सेटिंग जी परसेंटेजमध्ये केली जाते, करंट सेटिंग म्हणतो आपण त्याला, आणि दुसरी असती ती टायमरची सेटिंग दॅट इज TSM, म्हणजे टाईम सेटिंग मल्टिप्लायर. ठीक आहे, तर तुम्ही टाईम सेटिंग मल्टिप्लायर जर इन्क्रीज केला तर तो रिले टाईम वाढतो, TSM कमी केला तर रिले टाईम कमी होतो. इथं आपण बघितलं होतं की TSM 1 आहे, त्याच्यावेळेस रिलेचा टाईम 3 सेकंद होता. आता TSM 0.4 केला तर त्यावेळेस रिलेचा टाईम किती झाला रे? 1.2 सेकंद झाला, म्हणजे कमी झाला. TSM कमी केला की ऑपरेटिंग टाईम पण कमी होतो. त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल बघूया आपण. तर तिसरं एक्झाम्पल काय? डिटरमाइन द टाईम ऑफ ऑपरेशन ऑफ रिले ऑफ रेटिंग 5 अँपिअर 2.2 सेकंद. टाईम दिलेला आहे रिलेच्या 2.2 सेकंद. हॅविंग रिले सेटिंग किती दिलेले? करंट सेटिंग. रिले सेटिंग म्हणजे करंट सेटिंग दिली इथली 125% दिलेली. त्याच्यानंतर खाली काय दिलेलं आहे बघा, TSM दिलेला आहे. TSM किती दिला आहे? 0.6 फुलस्टॉप. इट इज कनेक्टेड टू सप्लाय सिस्टीम थ्रू सिटी. सिटी रेशो दिलेला आहे 400/5. द फॉल्ट करंट इज 4000 अँपिअर. 4000 अँपिअर दिलेला आहे. आणि ऑल्सो फाइंड द PSM, म्हणजे आपल्याला PSM फाइंड करायचं आहे आणि टाईम ऑफ ऑपरेशन ऑफ रिले हे फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे सेम प्रॉब्लेम आहे, फक्त इथं व्हॅल्यू चेंज आहेत बघा. आता इथं टेबल वगैरे काही दिलेलं नाही. ठीक आहे, तर आता हे फाइंड आउट कसं करणार? तर याच्यामध्ये बघा, पहिला फॉर्म्युला टाईम ऑफ ऑपरेशन ऑफ रिले. टाईम ऑपरेशन किती दिलं आहे? 2.2. पण त्याच वेळेस 2.2 कशाला आहे रे? तर ज्यावेळेस TSM 0.6 आहे त्यावेळेस टाईम किती आहे? 2.2 आहे. म्हणजे 2.2 ला 0.6 मल्टिप्लाय करायचं
इथं भेटला ॲक्च्युअल रिले ऑपरेटिंग टाईम 1.32 सेकंड. तर हे तर पहिलं झालंच. आता पी एस एम कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. पी एस एम बघा, पी एस एमचा परत तोच फॉर्म्युला, प्लग सेटिंग मल्टिप्लायरचा, फॉल्ट करंट इन रिले कॉइल डिवायडेड बाय पिकअप करंट. मग फॉल्ट करंट कसा काढणार रे, फॉल्ट करंट इन टू कुठला रिले कॉइलचा फॉल्ट करंट कसा काढणार, तर आपला फॉल्ट करंट किती आहे रे, 4000 एम्पियर, आणि सी टी रेशियो किती आहे, 400/5. म्हणजे हे चेंज होणार त्याच्यानंतर पुढं 4000 × 5/400. मग इथं 0 0 कॅन्सल, ठीक आहे, 0 0 कॅन्सल झालं. त्याच्यानंतर 4 × 1 = 4, आणि इथं 10 ॲन्सर येईल. आणि 10 × 5 केलं तर ते किती येतं रे, 50 येतं. ठीक आहे, तर असा आपला फॉल्ट करंट इन रिले कॉइल किती आला रे, 50 एम्पियर. आता प्लग सेटिंग मल्टिप्लायर फाइंड आउट करण्यासाठी अजून आपल्याला पिकअप करंट माहिती पाहिजे. मग पिकअप करंट काय असतो रे, तर रेटेड सेकंडरी ऑफ सिटी किती आहे, 5 आहे. आणि करंट सेटिंग 125 दिलेली आहे, 125% रिलेची सेटिंग म्हटलं आहे. तर त्याला काय करायचं, 100 डिवाइड करायचं. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर ते किती येतं, 1.25. मग 5 × 1.25 जर केलं तर त्याचा ॲन्सर आपल्याला किती भेटतं रे, 6.25 एवढा ॲन्सर आपल्याला भेटतं आहे. हा झाला पिकअप करंट. आणि मग ह्याच्यावरून पी एस एमच्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करा. तर इथं 50 जो आपला फॉल्ट करंट आलेला आहे कॉईलचा, फॉल्ट करंट इन रिले कॉईल, आणि पिकअप करंट किती आला आहे रे, 6.25 एम्पियर. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर हे कॅल्सीवरती करू शकता पॉईंटचे कॅल्क्युलेशन, कॅल्सी अलाउड आहे. पी एस एम किती आला रे, 8 आला. ठीक आहे, तर प्लग सेटिंग मल्टिप्लायरची व्हॅल्यू निघली, आणि रिलेचा ऑपरेटिंग टाईम अगोदरच आपण फाइंड आउट केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा न्यूमरिकल आहे, त्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे. करंट रेटिंग ऑफ अँड ओव्हर करंट रिले इज 5 एम्पेयर, करंट सेटिंग इज 300% दिलेलं आहे. त्याच्यामुळे ते किती येणार, 3 येणार. टी एस एम दिला आहे 0.6, सी टी रेशो दिलेला आहे 500/5, 500/5. त्याच्यानंतर फॉल्ट करंट दिलेला आहे 5000 एम्पियर. एवढं सगळं दिलेलं आहे. आणि काय विचारले, डिटरमाइन द ऑपरेटिंग टाईम ऑफ रिले यूज फॉलोइंग टेबल ऑपरेटिंग ॲट व्हेरियस पी एस एम व्हेन टी एस एम इज इक्वल टू 1. टी एस एम 1 असताना हे रीडिंग आलेले आहेत खालचं टेबल. आणि विचारलं काय आपल्याला, की डिटरमाइन ऑपरेटिंग टाईम विचारलेला आहे. जे पहिलं न्युमेरिकल पाहिलं होतं सेम तेच आहे. ते काढताना तुम्हाला पी एस एम कॅल्क्युलेट करावाच लागतो. म्हणजे पी एस एम आणि रिलेचा टाईम थोडक्यात आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्या रेफरन्सचा टेबल दिलेला आहे. ठीक आहे, तर पहिला फॉर्म्युला पी एस एम इज इक्वल टू फॉल्ट करंट इन रिले कॉइल डिवायडेड बाय पिकअप. फॉर्म्युले पार्ट असणं गरजेचं आहे, 3 ते 4 फॉर्म्युले आहेत, ते पार्ट करावे लागतील, त्याशिवाय न्युमेरिकल सुटणार नाही. पी एस एम काय, फॉल्ट करंट इन रिले कॉइल डिवायडेड बाय पिकअप करंट. फॉल्ट करंट माहिती नाही आहे रिले कॉइलचा. मग फॉल्ट करंट इन रिले कॉइल इज इक्वल टू फॉल्ट करंट इन टू 1/ सी टी रेशो. फॉल्ट करंट किती दिला आहे, 5000 एम्पियर दिला आहे. सी टी रेशो किती आहे, 500/5 आहे, 500/5 आहे. हे जर कॅल्क्युलेशन आपण केले तर इथं काय होतं रे, 0 ला 0 कॅन्सल. 0 पहिले काढून टाकायचे, 0 ला 0 कॅन्सल. 5 × 5 5 × 10 = 50, आणि इथे 10 × 5 केलं तर 50 एम्पियर उत्तर येतं. म्हणजे फॉल्ट करंट इन रिले कॉइल किती आला रे, 50 एम्पियर. पण आता पी एस एम काढताना पिकअप करंट माहिती असणं गरजेचं आहे. पिकअप करंटचा फॉर्म्युला रेटेड सेकंडरी ऑफ सिटी, फॉर्म्युले पाठ करा, इनटू करंट सेटिंग. रेटेड सेकंडरी ऑफ सिटी किती आहे, 500/5 आहे, म्हणजे सिटीची सेकंडरी किती आहे, 5 आहे. आणि करंट सेटिंग की जी 300 दिलेली आहे न्यूमरिकलमध्ये, वरती बघू शकता, 300/100, 0 0 कॅन्सल. मग किती येणार रे, 3 येणार. मग 5 × 3 जर केलं तर ते किती येतं, 15 एम्पियर, दॅट इज पिकअप करंट. मग बघा, फॉल्ट करंट इन रिले कॉइल भेटला 50, आणि पिकअप करंट किती घेतला, 15 भेटलेला आहे. यांची जर आपण डिव्हिजन केली, भागाकार केला, फॉर्म्युलेमध्ये टाका ह्याला, तर काय येणार आहे, इक्वेशन 1 म्हणजे पिकअप पी एस एमचा फॉर्म्युला, पी एस एम इज इक्वल टू 50/15. 15 पाडापाट असेल तर हे इझिली सोडू शकता किंवा कॅल्सीवरती सोडवा. पी एस एम इज इक्वल टू 3.33 युनिट नाही आहे, दिस इज फॅक्टर. कशाचं फॅक्टर आहे, फॉल्ट करंट डिवायडेड बाय रिले कॉइलमधला फॉल्ट करंट डिवायडेड बाय पिकअप करंट.
म्हणजे करंट करंटचं काय रेटिंग असते, युनिट काय असतं रे, अँपियर अँपियर कॅन्सल. मग पी एस सी एमचं काय आलं रे, 3.34 आहे, म्हणजे 2 आणि 4च्यामध्ये 3.33 कुठंतरी येणार आहे. मग असं जर डायरेक्ट आपल्याला व्हॅल्यू मिळत नसतील तर आपल्याला ग्राफ ड्रॉ करावा लागतो, कशाचा, पी एस एम आणि टाईमचा कर्व जो आहे तो आपल्याला ड्रॉ करावा लागतो. खाली बघा, ग्राफ ड्रॉ करून दिलेला आहे, त्या टेबलवरून आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर हा ग्राफ कसा ड्रॉ करणार बघा, तर वाय ॲक्सिसवरती आपल्याला टाईम रिलेचा टाईम घ्यायचा इन सेकंड, आणि एक्स ॲक्सिसवरती प्लग सेटिंग मल्टिप्लायर. मग बघा ते जे रीडिंग दिले होते, ज्यावेळेस 2 आहे त्यावेळेस टाईम किती आहे रे, 12 आहे, ठीक आहे, आणि ज्यावेळेस हे 4 आहे ते 8 आहे, 8 आहे त्यावेळेस 2 आहे, 12 आहे त्यावेळेस 2च्या खाली. तर त्या टेबलवरून हा ग्राफ ड्रॉ केलेला आहे. नॉर्मल आपले जे एक्स आणि वायचे कॉर्डिनेट असतात, इथं वाय म्हणजे काय आहे रे, टाईम आहे, आणि एक्स म्हणजे काय आहे, पी एस एम आहे. तर ते पॉईंट आपल्याला नोट डाऊन करायचे आहेत आणि ते फक्त जॉईन करायचे आहेत. ते जर जॉईन केले तर असा एक कर्व येतो आणि आपला ॲन्सर काय आलं रे, पी एस एम आलेला आहे 3.33, आणि पी एस एम कुठे आहे रे, एक्स ॲक्सिसवरती. तर तिथं पॉईंट नोट डाऊन करायचं आणि स्केलनं एकदम स्ट्रेट लाईन मारायची. ग्राफ पेपर असेल तर एकदम एक्झॅक्ट तुमचा ॲन्सर येणार आहे. पण मी हे नोटबुकवरतीच केलेलं आहे, तुम्ही ग्राफ पेपरवरती ट्राय करू शकता, कारण ग्राफ पेपरवरती छोटे छोटे ब्लॉक असतात, त्याच्यामुळं तिथं एकदम एक्झॅक्ट तुम्हाला ॲन्सर भेटतं. नोटबुकवरती पण भेटू शकतं, फक्त तुमचे स्केल व्यवस्थित घेतलेले असले पाहिजेत, इक्वल स्केल पाहिजेत. तर 3.33 जर एक्सटेंड केलं, तो पॉईंट जिथं ह्या ग्राफला टच होईल तिथून जर आपण वाय ॲक्सिसवरती हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर ती बरोबर 8 आणि 10च्यामध्ये येते, ठीक आहे, किंवा 8, 9च्या आणि 10च्यामध्ये येते थोडक्यात. तर ठीक आहे, मग हे ॲन्सर कसं लिहिणार, तर हे परफेक्ट ॲन्सर नाही. मग परफेक्ट ॲन्सर तुम्ही कसं लिहू शकता, मग परफेक्ट ॲन्सर नसेल तर आपल्याला रिलेचा ऑपरेटिंग टाईम काय लिहायचा आहे. मग इथं काय लिहिणार, नाव फ्रॉम पी एस एम इज इक्वल टू 3.33 फ्रॉम अबो ग्राफ. मग ह्या ग्राफवरून आपल्याला काय व्हॅल्यू भेटल्यात रे, रिलेटेड टाईम रफली आपल्याला किती घेतला आहे, 9.5 ते 10 सेकंद, ठीक आहे, 9.5 ते 10 सेकंदच्या मध्ये एक व्हॅल्यू आलेली. मग हेन्स ॲक्च्युअल रिले ऑपरेटिंग टाईम काय करतो आपण, टी एस एमने मल्टिप्लाय करतो. टी एस एमवरती कितीला आहे, 0.6 दिलेला आहे, आणि जो या ग्राफवरून आपल्याला टाईम भेटला आहे त्याला त्यांनी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे रिले टाईम फॉर्म्युला काय येणार, मग रिले टाईम इंटू टी एस एम, ठीक आहे. मग रिले टाईम किती आला आहे रे, इथं तो आलेला आहे किती, 9.5 टू 10 सेकंद आला आहे. 9.5 ते 10 × 0.6 म्हणजे टी एस एम किती आहे, 0.6. हे जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते उत्तर किती येतं रे मित्रांनो, तर ते उत्तर येतं आपलं 5.7. बघा इथं दिलेलं आहे 5.7 ते 6, आणि इथं रिलेचा ऑपरेटिंग टाईम विचारला आहे. जर टी एस एम विचारला असतं तर युनिट नसतं आलं, पण इथं टाईम विचारला आहे त्याच्यामुळे टाईमचं युनिट काय रे, सेकंड. युनिट द्यायला विसरायचं नाहीतर तुमचे हाफ मार्क कट होतील, ठीक आहे. तर एवढे आपण 4 न्यूमरिकल बघितलेले आहेत. याच्यामध्ये काय डाऊट असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि आजचं जे लेक्चर होतं, न्यूमरिकल्स ऑन पिकअप करंट, त्याच्यानंतर पी एस एम टी एस एम, महत्त्वाचं म्हणजे काय, पी एस एम आणि टी एस एमवरती प्लग सेटिंग मल्टिप्लायर आणि टाईम सेटिंग मल्टिप्लायरवरती हे न्यूमरिकल आहेत. तर हे न्यूमरिकल्स समजले असतीलच, नसतील समजली तरी हे व्हिडिओ 1-2 वेळा जर बघितले तुम्ही रिपीट परत, तर आणि कॅल्क्युलेशन करताना कॅल्सी जवळ ठेवा, म्हणजे तुम्हाला हे कॅल्क्युलेशन समजतील. महत्त्वाचं म्हणजे हे न्युमेरिकल सोडवायला घेताना तुमचे फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे. फॉर्म्युले कोणते रे, पिकअप करंटचा फॉर्म्युला, त्याच्यानंतर प्लग सेटिंग मल्टिप्लायरचा फॉर्म्युला, नंतर फॉल्ट करंट इन रिले कॉईल, हे 3-4 फॉर्म्युले आहेत. पाठीमागच्या थेरी लेक्चरमध्ये मी सांगितले होते, किंवा ह्याच्यात पण मी बऱ्याच वेळा सांगितलेले आहेत. तर ते फॉर्म्युले एकदा 1-2 वेळा लिहून पाठ करा, आणि त्याच्यानंतरच हे न्युमरिकल जे आहेत ते सोडवायला घ्या, अवश्य तुम्हाला सुटतील. आणि ह्याच्यावरती फायनल एक्झाममध्ये 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो. फर्स्ट युनिटमध्ये पण न्युमरिकल आहेत आणि हे एक न्युमरिकल, असे 2 न्युमरिकल स्विचगिअर अँड प्रोटेक्शनमध्ये विचारले जातात. तर या दोन्हीपैकी 1 किंवा काही वेळेस 2 न्युमरिकल विचारले जातात. जर न्युमरिकल नाही विचारले तर फॉर्म्युले किंवा डेफिनेशन विचारले जातात, कशाच्या, प्लग सेटिंग मल्टिप्लायर, पिकअप करंट, टी एस एमची डेफिनेशन विचारली जाते. पण ह्या टॉपिकवरती क्वेश्चन हा कंपल्सरी असतो, ठीक आहे. तर आजचं लेक्चर इथंच थांबूया आपण. धन्यवाद.